महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभाग घ्यावा। 2 ऑक्टोबर हा दिवस प्रत्येक गावात स्वच्छता दिवस म्हणून विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे। यासाठी या उपक्रमामध्ये सर्व गावांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांनी केले। राज्य शासनाच्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येत आहे। या मोहिमेची संकल्पना दृश्यमान स्वच्छता असून त्यानुसार गावांमध्ये दृश्यमान स्वच्छतेसाठी या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत। ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गावांच्या दृश्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम राबवण्यासाठी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान मोठ्या जोमानं राबवलं जात आहे। तसंच या अभियानात बहुतांश गावातील कचऱ्याकुंड्या, असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणं, कचरा गोळा करण्यासाठी जागृती करणं, कचरा संकलन करणं, प्लास्टिक गोळा करणं, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ करणं आणि त्याच्या सभोवताली वृक्षारोपण करणं, गावसभा आयोजित करणं, हागणदारीमुक्त अधिक घटकांवर परिसंवाद आयोजित करणं आणि गावामध्ये कचरा न करण्यासाठी जाणीव जागृती करणं, ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देणं, प्लास्टिक बंदी ठरावाची अंमलबजावणी करणं इत्यादी उपक्रम राबवले जात आहेत।